तुझ मला सांग, तुला समजून घेऊ की नाही। नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आजची तारीख आहे 30, बरोबर आहे ना शिवानी? ते आजची तारीख 30 आहे, आज रविवार आहे, तसाही मी आज घरी आहे। तर माझ्या आईनं मला बम मोठं काम सांगितलं, बम मोठं म्हणजे बम मोठं बाबू, दहनाचा डबा नेऊन ठेवून दे चक्कीत। तर अशी माझी सकाळ झाली आज। तर पुनश्च एक वेळा मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि हे जे काम आहे हे तुमच्या शिवानी ताईचं, आणि दिवसभर बमलत राहते, माह्या मांग काम आहे, माह्या मांग काम आहे, स्वतःच गोयाटा काढते, ठोक उचलून ठेवते, डबल गोयाटा काढते, ठोक उचलून ठेवते। कालपर्यंत इथं काहीच नव्हतं, काढून ठेवलं सकाळी, कुठून काढून ठेवलं संध्याकाळपर्यंत, हेच साफ करून आणि बोमलं मग अजून माह्या मांग काम आहे म्हणून मी पुण्याले चाललीन, म्हणून मी नागपूरला चाललीन। बस ह्या दिवसभर ह्याच गणांना राहते, पुरं अँटिक माल आहे घरात, पुरं डोक्यानं गेलेला पुरा। किती वाजेपर्यंत मागा लागते? आणशीन तू कामाला पाठवशील? पुरीच पाठवून, पण दोन याच्यात कर मग। मामी मावत नाही म्हणे एका डब्यात, दोन याच्यात कर जाणार आहे। आज तर फुल भांडण्याच्या मूड मध्ये आहे मी। निस्त माया लग्न, माया लग्न, लग्न हिचं आहे, माया लग्नावरून मला टंट मारते, पुऱ्या घरात माझ्याच गाडा म्हणते। कायचा गाडा आहे माय? आ माणसं घरात सहा, एवढ्या गाद्या घरी का एखाद्या मंगल करायला वाल्याला भाड्यानं देऊ शकतो आम्ही? एवढ्या गाद्या म्हणते, अजून घोडशी शिवा लागते, वाकाया शिवा लागते, खोड शिवा लागते। हा सोफा घेऊन घेतला या, एक दोन तीन माणसंनी बसत, मोबाईल बसन त्याच्यावर, टीव्ह्या बसन, बॉटला काय काही समजत नाही, का घर आहे का काय। ह्या 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 ग्रीला घरात लावायलाच नव्हत्या पाहिजे, इथं इथं दोऱ्या पाहिजे होत्या कापडायच्या आहे पाया। माणसाले पकडाले वस्तू नाही, कापडं ठेवाले, वाळू घालाले, आता कुठं लपवतो, थांब ना। आज तर पुरं मा मी आज गरम ह्या कारणाच्यानं चाललो, कारण की नाही थे आली म्हणून, थे तिनं, थे तर मेन ऑडियन्स आहे आजची, आजचा कार्यक्रम पाहायसाठी। की मला द्यायचा आहे होम टूरचा व्हिडिओ, मला होम टूरचा व्हिडिओ द्यायचा आहे, आणि हे म्हणते गयाटा साफ करतो, गयाटा साफ करतो। मी म्हटलं गयाटा गयाटा, म्या दोन दिवस ऐकलं म्हणे बिपिन त्याच गयाटा आहे, माया गयाटा। म्या काल रात्रभर तापडलं, मला नेमकं आहे काय, मला माया काहीच नाही दिसून राहिलं। आणि म्हणते मग लगन झाल्यावर असा करशील? म्या म्हटलं लगन झाल्यावर माझ्या बायकोनं पाय ठेवा इथं पाहावं असं, थांबू काय उद्या साफ करा तुम्ही, उद्या येऊ मी, आज माझ्या घरी थांबतो, उद्या येईल, अजून राहील अजून। कठीण कोणाचं आहे? आज जे आहे संडे आहे, म्हटलं आज आराम कराव म्हणून आज काही मी कुठं गेलो नाही बाहेर, आणि आज व्हिडिओ करायचा आहे विचार नव्हता, बट दद्दू आला। दद्दू म्हणे माझ्या वावरात काय काय आहे, गहू आहे म्हणे, कांदा आहे म्हणे, तर चलो म्हणे आपण वावरात चक्कर टाकून येऊ म्हणे, असं त्याच म्हटलं ना, असं त्यांना नाही म्हटलं, असं मी त्याला म्हटलं, मी म्हटलं व्हिडिओ तू म्हणजो, कारण की रोज बा मला काम नाही असं तुम्हाला वाटन म्हणून जाऊ द्या, खरं माया खोटं माया पोटात राहत नाही, खरं निघूनच जाते। सो याच्या वावरात बोर आहे, बोर यु नो बोर, बोर आहे, बट त्याला बोरं आहे का हे त्याला माहीत नाही आहे, बोराचं झाड आहे त्याला बोरं आहे का नाही हे नाही। हां हां, तर झोरा घेऊन जाऊ, असले तर घेऊन येऊ, नसले तरी का मिळेल। सध्या जे आहे आपण दद्द्याच्या शेतात आलो आहे, आणि शेतात त्याच्या आहे म्हणते कांदा, आणि इथून दद्द्याचं हे रान लागलं, आणि ते तिकडे त्याचे काका बैल गेलं घेऊन, आणि इकडे माझे शेत आहे बळल्यावरचं, ते मागच्या वेळेस ते उदीम उदीम केला होता, ट्रॅक्टर वॅक्टर चाललं होतं, हे आपलं शेत, तिथून 100-200 मीटरवर यांचं शेत, दद्दूचं शेत। हे आहे दद्द्याच्या घरचे बैल, याचं नाव काय रे? असं याचं नाव आहे तुफान, त्याच बादल, तुफान और बादल, ये दोनों की जोडी है, और दद्द्या उसपे सवार होता है, याचं नाव काय, हिचं नाव काय,
लक्ष्मी तिचं धनलक्ष्मी. चलो एक घरी आहे तिकडचीचं नाव मी आदलं ठेवून धनलक्ष्मी. लक्ष्मी बादल तुफान अशी दद्याच्या घरच्या ढोरांची फॅमिली आहे. राशन गिशन येते का रे बरोबर कंट्रोलवर त्यांच्या ढेप गिप देत जात येईल. त्यांचा कंट्रोल जर कमी पडत असेल तर मला सांगत जाय, मी त्या भावाला सांगत जाईन, मग तो बरोबर पोचत जाईन. तर हे होय दद्याच्या शेतातली बोर आणि येले बोर नाही घंटा बोर नाही येले फुकट चक्कर झाला बट दद्याचा वावर पाहायला भेटला. आणि हे होय दद्याच्या घरचा बोर. दद्याला मी बोर आहे का विचारलं मगाशी तर दद्यानं ह्या बोर सांगितला. मग म्हणे मी म्हटलं थे बोर नाही का खायचे तर थेही आहे म्हणे, पण त्याला बोर आहे नाही म्हणे, हे त्याने मला घरीच सांगितलं होतं. मी म्हटलं चलो होंगा. तो पहा हे पाणी शेतकऱ्याची कुत्र्यासाठी आहे. हे कुत्र्यासाठी आहे ना म्हणजे कुत्र पाणी पी कलाकृती कोणतं. अच्छा इथून हे बैलाईसाठी आहे काय कसं दिखादो. हा हा म्हणजे हे टाक. हा हे टाक जे आहे बैलासाठी इथून उघडायचं आणि ते जांबाचं झाड. जांबाचं झाड अच्छा सध्या जांबाचं झाड जे आहे वासरू आहे काही दिवसानं बैल बनवून तो जांबुडीचं. हा तर दद्यानं त्याची सोय लावून ठेवली आहे भविष्यासाठी. जांबाचं झाड लावून ठेवलं. केळ्याचं नाही लावलं दद्या. सर्दी होते नाही बे केळ्याचं पाय ना तुया म्हणजे उद्या चालून जर तांदूळ बंद झालं तर त्या वजनाची फिकर केळ्याने भागवली पाहिजे. तांदूळ काही दिवसांनी बंद होणार आहे तुला माहीत नाही आहे. दद्दूचे फेवरेट भात आहे. भात जर नसला तर दद्दू जेवण करत नाही. सो भविष्यात जर तांदूळ बंद झाला तर आपल्या धुऱ्यावर केळ्याचं झाड असा म्हणजे तू मेंटेन राहशील भा तुझी फिगर मेंटेन राहील. लावलीच आहे. आणि हा जो आहे हा दद्दूचा कांदा. मग तेच ते तू आता डबल मिनिंग पांडू पाहायला वाटते त्या. अच्छा तर हा जो आहे हा दद्दूचा कांदा किती एकराचा आहे रे किती वाफेचा आहे. 60 वाफेचा कांदा आहे हा. हो 60 वाफेचा आहे आणि त्याचा 2 एकराचा गहू आहे तिकडचा. जाता नाही येत आहे ना ओलीच चालू आहे. जाता येते का. चला मग चला. तर असं आहे दद्दूचं शेत इकडचं. याला बळला म्हणते. याला बळला कोण म्हणते कारण की हे सर्वसाधारण जमिनीपेक्षा वर आहे जमीन आणि हे जे आहे हलकी जमीन आहे ना रे. या जमिनीत जे आहे संत्र्यासारखं पीक चांगल्या प्रतीनं तुम्हाला घेता येईल. याच्यात काय रे लसूण नाही आहे. खाली आहे. हे खाली आहे. याच्यात काही ना काही करणार आहे. कांदे कांदे कांदेच टाकणार आहे. बरं बरं याच्यात कांदाच टाकणार आहे. तर अशा पद्धतीनं दद्दूचं शेत आपण पाहिलं. दद्दू या शेतात लय सारे भाजीपाल्याचे पदार्थ लावणार आहे. भविष्यात तो एखादा काय म्हणते रे व्हेजिटेबलचं मार्ट उघडणार आहे. भविष्यात त्याचा बिझनेसचा प्लॅन आहे. बोल ना काही का तू यांनी सांगू काय दद्या. आपण मराठीत गाणी म्हणू. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नाही ना मदक बरं. डायरेक्ट चेंज. अबे तो डायरेक्ट जवळ आल्याबरोबर मराठी मराठी तर हिंदीतच गेलं डायरेक्ट. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली मराठीत कसं आहे रे. नाही ना मदक बर्फी नाही ना मोदकची बर्फी. अजून अजून कोणता हिंदी कारण जे आपण मराठीत म्हणू शकतो सांग. हिंदी गाणं एखादं अरिजित सिंगचं येत असेल ना तुले. तू ही है मुझको बता दे जानू मैं आना तूच मला सांग तुला समजून घेऊ की नाही. अपने तो दिल का पता दे जानू मैं आना तुझ्याच हृदयाचा पत्ता दे समजून घेऊ की नाही. आता तू म्हणतो एखादं दद्द मी सांगू. अबे एखादं कजरा रे कजरा रे ते रे काले. हा ते मराठीत म्हण. हा म्हण तुझे डोळे तुझे डोळे काळे काळे डोळे. हा दद्या गाणं सांगतो तुले. मेरे रश्के कमर म्हण.
मराठीत मी म्हणतो हिंदीत तू म्हण मराठीत. मेरे रश्के कमर माझी रश्के कमर तुझे पहली नजर तुला पहिले नजर तुझ्या पहिल्या नजर हा जब नजर से मिलाई जेवण नजर मिळाली मजा एक अजून एक गाणं आहे दद्या कबीरा हा रे कबीरा मान जा कबीरा ऐकून घे रे फकीरा मान जा आ जा तुझको पुकारे मेरी परछाया ए तुले विचारे मन थांब थांब हँग झाला तू हँग झाला. आ जा तुझको पुकारे मेरी परछाया ए माझी बोलावते तुला सावली बाबा माझ्या मराठी थोडं चांगला आहे चांगला आहे. ए कबीरा ऐकून घे. सो इथं आमचा डबिंगचा सीन खतम झाला आणि आता आम्ही घरी चाललो. Thank you.